रयत शिक्षण संस्थेच्या गवाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला। या समारंभात कला, क्रीडा, वक्तृत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले। तसेच या स्नेह संमेलनात विविध गीतांचे नृत्य दिग्दर्शन करणारे संगीत विशारद साई मोकल यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले। या सोहळ्याला रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, गवाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गव ठाकूर, वसंत पाटील, सी एल ठाकूर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, व्ही के ठाकूर, राम मोकल, राजेंद्र देशमुख, रघुनाथ देशमुख, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, गवाण ग्रामपंचायतीच्या सदस्य उषाताई देशमुख, कामिनी कोळी विधिज्ञ रुपेश म्हात्रे, मदन पाटील, सुधीर ठाकूर, कमलाकर देशमुख, अनुताई म्हात्रे, चिंतामण गोंधळी, किरण म्हात्रे, हेमंत ठाकूर, गवाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, प्राचार्य प्रणिता गोळे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे, उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, हर्षला पाटील, रवींद्र भोईर, सागर रंधवे, चित्रलेखा पाटील, उज्ज्वला म्हात्रे, चारुशीला ठाकूर, सारिका ठाकूर, योगिता पाटील, नृत्य दिग्दर्शक संगीतकार साईनाथ मोकल, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, कला शिक्षक गणेश भोईर, ज्येष्ठ शिक्षक एकनाथ ठाकूर, देवेंद्र म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। इंग्रजी माध्यमातून शिकावं असं बऱ्याचशा लोकांना वाटतं, कदाचित त्यात बसलेल्या या मुला मुलींना वाटत असेल, अरे आम्ही नाही जाऊ शकलो, मराठीत शिकतोय। पण आता मराठीतलं सुद्धा मान सन्मान वाढलेला आहे। आता मगाशीच मी वाशी इथे गेलो होतो, वाशीला जे प्रदर्शन सेंटर सिडकोन तयार केलं आहे, विश्व मराठी साहित्य एक तिथं चांगला असं स्नेह संमेलन भरवलं आहे। जगामधले मराठीचे लोक तिथं आले होते, म्हणजे अमेरिकेमधले किंवा इतर देशातले सुद्धा सर्व असे बरेचसे लोक तिथं काही काही करतात, उद्योग क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, त्या सर्वांचं मराठीमधून शिकलेले असे लोक तिथं आले होते। जे मराठी शिकल्यानंतर पुढं जाता येत नाही अशातला भाग नाही, मराठीमधून आपण शिकलो तर जे मोठं होता येतं, इंग्रजीमध्ये गेल्यानंतर थोडं पुढं सोपं पडतं, पण बारावी झाल्यानंतर इंग्रजी सहजगत्या चांगली आपल्याला येत असते। त्याच्यामुळे तुमच्याकडे गुण जर असले, मेहनत जर केलीत, तर यश आपोआप मिळतं, फार चांगलं मिळतं, हे तुम्ही आता विद्यार्थ्यांनी करून दाखवून दिलं आहे। पहिले नंबर काढले, स्कॉलरशिप घेतल्यात, भाषणामध्ये घेतलेत, त्यात निबंधामध्ये घेतल्यात, मराठीत, हिंदीत, इंग्रजीमध्ये, सर्व तुमची बक्षिसं पाहिल्यानंतर नक्कीच वाटतंय की भावी काळातले तुम्ही स्टार आहात। स्टार म्हणजे तुम्हाला नटनट्याच वाटतील असं भाग नाही, स्टार म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जो पुढं राहतो, नावलौकिक कमावतो, त्याला स्टारचं म्हटलं जातं। आणि मग ते नाट्यामध्ये असेल, नृत्यामध्ये असेल, संगीतात असेल,
किंवा आपण जे क्षेत्र निवडलं असेल, सायन्सचं असेल, कॉमर्सचं असेल, उद्योगधंद्याचं असेल, त्या सर्वांमध्ये आपण स्टार होऊ शकतो ही मनात जिद्द बालवा आहे.